नमस्कार, आज आपण बनवतो आहे महाराष्ट्राची प्रसिद्ध अशी भोगीची भाजी। यासाठी इथं मी चणे घेतले आहेत, ओले चणे। यामध्ये घेवड्याचे शेंगा आहेत, या दोन प्रकारचे आहेत। एक चपट्यावाले असतात ते आहेत, आणि एक लांबवाले असतात त्या पण आहेत। दोन प्रकारच्या घेवड्याचे शेंगा आहेत। इथं पावटा आहे आणि इथे थोडासा वाटाणा घेतला आहे मी। आता यामध्ये 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा 2 इंचाचा तुकडा असेल, आणि खूप सारा कढीपत्ता आहे, आणि हे ओल्या लसणाची पात आहे जी मी हिरव्या वाटणामध्ये वापरणार आहे। इथे 2 वांगे आहेत, 2 बटाटे जे मी सालासहित चिरून घेतले आहेत, आणि या दोघांच्या पण फोडी मोठ्या मोठ्या आहेत, कारण ह्या भाज्या यांच्या कंपॅरिझनमध्ये लवकर शिजतात, त्यामुळं जास्त शिजू नयेत म्हणून मी मोठ्या मोठ्या फोडी घेतल्या आहेत। तसंच फ्लावर पण घेतला आहे असा मोठा मोठा कट करून। आता इथं खूप सारी कोथिंबीर तुम्हाला दिसते जी मी वाटणामध्ये पण वापरणार आहे, ओल्या वाटणामध्ये, आणि वरतून भाजी तयार झाल्यानंतर टाकण्यासाठी सुद्धा वापरणार आहे। यामध्ये पालेभाज्यांमध्ये ही चाकवत आहे आणि ही मेथी आहे। या 2 भाज्या टाकल्या तर त्या भाजीला अजून चांगली टेस्ट येते। कसुरी मेथी टाकण्यापेक्षा ओली मेथी टाकलेली चांगली। थोडंसं गाजर आहे, ही ओल्या लसणाची जी पात मी इथे दाखवली त्याचं लसूण आहे जो मी फोडणीसाठी वापरणार आहे, आणि 1 कांदा आहे, आणि याचबरोबर हिरव्या पाल्याच्या भाज्यांमध्ये कांद्याची पात पण मी टाकणार आहे याच्यामध्ये। आता खड्या मसाल्यांमध्ये धने आहेत 1 चमचा, कोथिंबीर भरपूर आहे म्हणून मी 1 चमचा धने घेतले, 2 लवंग आहेत, 1 चक्रीफूल आहे, थोडीशी दालचिनी आहे, 4 मिरी घेतली कारण आमचं तिखट खूप तिखट आहे म्हणून मी 4 मिरी घेतलीत, आणि ही जावित्री आहे थोडीशी, आणि 1 चमचा जिरे, आणि मेथीचे दाणे थोडेफार। नंतर इथे 4 चमचे छोटे 4 चमचे तीळ, आणि थोडीशी खसखस 1/2 चमचा खसखस आहे जी मी पूड करून वापरणार आहे, ही सेपरेट करून ठेवणार आहे। आणि इथं मी खोबऱ्याचे 2 तुकडे आहेत जे डायरेक्ट गॅसवर भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे चव चांगली वाटते आणि खोबरं भाजायला वेळ पण जातो म्हणून मी डायरेक्ट गॅसवर भाजून घेतलं। इथं आपलं कांदा खोबऱ्याचं लाल तिखट आहे, थोडीशी हळद पूड आणि गरम मसाला। गरम मसाला ऑप्शनल आहे कारण आपण खूप सारे मसाले इथे वापरले, त्यामुळे गरम मसाला तुम्ही नाही टाकला तरी चालणार आहे, माझ्याकडे आहे म्हणून मी आता थोडासा घेतलेला आहे तो। आता इथं मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे। यामध्ये सुरुवातीला धने आणि लवंग टाकलेले आहे मी। खूप वेळ झालं तवा गरम होतोय, त्यामुळे आता हे सगळे बाकीचे पण मसाले मी टाकते यामध्ये भाजीसाठी। थोडंसंच गरम करून घ्यायचा कारण आपल्याला फक्त मिक्सरला हे पूड करायची आहे, जास्त करपल्यानंतर मसाल्यांची चव जाते। बघा इथं आवाज येतो। आता मी थोड्या वेळेसाठी गॅस बंद करते कारण मला यामध्ये तीळ आणि खसखस जे आहे मी तीळ ऑलरेडी भाजून ठेवलेले आहे, त्यामुळे तीळ आणि खसखस फक्त मला गरम तव्यातून काढून घ्यायचे आहे। तर मी आता हे तीळ आणि खसखस जे आहे ते फक्त बंद गॅसवर, म्हणजे तवा फक्त गरम आहे, आणि त्याच्यामधून मी हे फक्त काढून घेणार आहे। तीळ ऑलरेडी भाजल्यामुळं गॅस चालू करण्याची गरज नाहीये। तीळ आणि खसखस बऱ्यापैकी गरम झाले, हे पण ह्याच खड्या मसाल्यामध्ये आपण काढून घेणार आहोत। पहिल्यांदा याची भरड काढून घेते आणि ह्याच प्लेटमध्ये ठेवते, आणि नंतर आपण ओला मसाला बारीक करून घेणार आहोत। आता या ठिकाणी मी सुका मसाला सगळा बारीक केला आणि जे खोबरं आपण भाजून घेतलं होतं ते पण बारीक करून घेतले, आणि इथं 4 चमचे शेंगदाण्याचं कूट पण आहे। या तिघांमुळे भाजीची ग्रेव्ही जी आहे ती त्याला थिकनेस येणार आहे। आता मी ओला मसाला जो आहे तो बारीक करून घेणार आहे। हा आलं लसूण, लसणाची पात, कढीपत्ता आणि यातली कोथिंबीर। आता या ठिकाणी मी तव्यामध्ये हरभरा, पावटा आणि वाटाणा एकत्र भाजून घेणार आहे। फक्त घेवड्याची शेंग आपल्याला भाजून नाही घ्यायचे, आता सुरुवातीला फक्त असंच भाजून घ्यायचं कारण त्यातून थोडंसं पाणी सुकलं पाहिजे, आणि थोड्या वेळानंतर थोडंसं तेल टाकायचं 1/2 चमचा, आणि ते पूर्ण डार्क परेपर्यंत भाजून घ्यायचं आपल्याला। आता यातलं पाणी सुकलेलं आहे तर मी आता थोडंसं याच्यामध्ये तेल टाकते आणि एकदम
ताक परीपर्यंत ही सगळी बिया भाजून घ्यायच्या आपल्याला. आता पहा या बियांना चांगल्यापैकी भाजलेल्या आहेत या सर्व बिया. तर ह्या बिया मी आता काढून घेते. तवा ठेवून घेऊया. आता भाजी फोडणीसाठी मी हे मोठं पातेलं ठेवते कारण भाजी जास्त आहे. तर मसाला आणि भाज्या व्यवस्थित मसाला भाजायला पण आणि भाजी शिजायला पण हे योग्य आहे. आता मधल्या काळामध्ये मी जे हिरवं वाटण तुम्हाला सांगितलं होतं ते थोडंसं पाणी घालून एकदम बारीक एकदम मऊ बारीक करून घेतलेलं आहे. आपण फोडणी टाकतो आता भाजी पाणी आटू द्या अगोदर अंड्यात. आणि भाजीसाठी मी इथं गरम पाणी व्हायला ठेवलं आहे. जे मिक्सरच्या भांड्यातलं हिरवं वाटण होतं त्यातनं पाणी काढून हे पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे भाजीसाठी. पाणी कमी झालेलं आहे पातेल्यामध्ये पूर्ण आटलेलं आहे. आता मी तेल टाकते. आता ह्या भाजीला जरा बऱ्यापैकी तेल लागतं कारण का सर्व एवढ्या भाज्या आपल्याला थोड्याशा ज्या आपल्याला वांगं बटाटा वगैरे जे आहे ते पण आपल्याला थोडं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यामुळं बऱ्यापैकी तेल लागतं या भाजीला. साधारणपणे एक दीड पळी एवढं तेल आहे आणि यामध्ये थोडस मी जिरं टाकते फोडणीसाठी. या भाजीला मोहरी टाकायची नाही. हे पाणी गरम झालंय मी गॅस बंद करते. आता जिरे चांगले भाजल्यानंतर सुरुवातीला आपण कांदा टाकून घेणार आहोत. या पण भाज्या बघा मी मेथी आणि टाकवत होते ती पण बारीक कट करून घेतलेली आहे. आणि या कांद्याच्या बरोबरच मी इथं लसूण जो ओला लसूण बारीक करून घेतला होता तोही भाजण्यासाठी टाकते. आपल्याला कांदा जास्त पण भाजायचा नाही कारण आता ओल्या मसाल्याबरोबर पण तो भाजला जाणार आहे. अगदी थोडासा लाईट ब्राऊन होईपर्यंत कांदा भाजलेला आहे बघा. आता आपण हा ओला मसाला जो केला होता पाणी टाकून तो टाकणार आहे पूर्ण. हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे कारण का हा ओला मसाला आपण जरा पण गरम नाही केलेला आहे. तर हा जरा चांगल्यापैकी भाजून घ्यायचा आहे पूर्णमध्ये. हा मसाला जरा 2 मिनिटं आपण भाजून घेतलेला आहे. अजून पण पाणी आहे त्यांना आवाज येते बघा. परंतु यामध्ये आताच आपण तिखट आणि हे सगळे मसाले टाकणार आहोत कारण तिखट जेवढं चांगलं भाजेल तेव्हा तेवढ्या भाजीला कट जरावर जाईल तर रंग चांगला येतो. म्हणून लाल मसाला म्हणजे आपला कांदा लसूण मसाला हळद आणि गरम मसाला मी आताच याच्याबरोबर भाजण्यासाठी टाकलेला आहे. अजून 1-2 मिनिटं हा मसाला भाजून झालेला आहे. आता मी यामध्ये ज्या आपल्या भाज्या होत्या ज्या आपण भाजलेल्या नाही म्हणजे घेवड्याची शेंग नंतर वांग बटाटा आणि कोबी या पण भाज्या टाकते यामध्ये. आता हे आपण याच्याबरोबर थोडंसं भाजून घेणार आहोत मसाल्याबरोबर. वास खूपच छान सुटल्या भाजीचा असतात. ओला मसाल्यामुळं ह्या भाजीला खूप खमंग असा वास येतो. या भाज्या थोड्या भाजून झाल्यात. आता मी गाजर टाकते आणि ह्या ज्या पालेभाज्या आहेत ते भाजी शिजत आल्यानंतर कांद्याची पात मेथी आणि चाकोत हे भाज्या शिजत आल्यानंतर आपण टाकणार आहोत कारण पालेभाजी लवकर शिजते त्याच्यातलं जीवनसत्व नसतं म्हणून आपण भाजी शिजत आल्यानंतर ते टाकणार. आता मी हे जे भाजलेले बी आहेत त्या टाकते. यापण जर आपण
त्या बिया भाजलेल्या, त्यामुळे आता पुन्हा जास्त भाजण्याची गरज नाही. आता याच्यामध्ये मी ते तिळकूट, खोबऱ्याचं कूट आणि खसखस जे बारीक केलं होतं ते टाकतो आणि शेंगदाण्याचं कूट. आता पुन्हा एकदा आपण थोडंसं परतून घेणार आहोत. भाजीला सर्व बाजूने आता आपण परतून घेतले ना. आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत. मी बऱ्यापैकी पाणी घातलेलं आहे, कारण का पावटा आणि हरभरा शिजायला वेळ लागतो आणि आमच्या घरी ही भाजी पातळ सर्वांना आवडते, त्यामुळे मी रस्सा भाजी टाईप करणार आहे. तुम्हाला शिजल्यानंतर मी दाखवते याची क्वांटिटी किती आहे ती. थोडा पाणी आटणार आहे शिजल्यानंतर आणि ही भाजीला घट्टपणा पण येणार आहे शिजल्यानंतर, तुमच्या लक्षातच येईल. आता या भाजीला पूर्ण उकळी येईपर्यंत मी मोठा गॅस ठेवलेला आहे. एकदा का उकळी आली की मीडियम गॅस करून मी झाकण लावून ठेवणार आहे, कारण का ही भाजी झाकण लावून लवकर शिजते. तर उकळी येईपर्यंत मात्र याला झाकण नाही ठेवायचं. एकदा उकळी आल्यानंतर मीडियम लो टू मीडियम गॅस करून आपल्याला ही भाजी शिजवायची आहे. भाजीला चांगली उकळी आलेली आहे. आता चवीनुसार मीठ टाकूया आपण यामध्ये. आणि आता बघा मी लो टू मीडियम गॅस करते आणि या भाजीवर आता झाकण लावून ही भाजी पूर्ण झाकण लावायचं आणि ही भाजी शिजवायची. एक 5-7 मिनिटं झालेली आहेत आपल्या भाजीला. बघू आता शिजली आहे, त्यातले बिया शिजले की भाजी शिजली असं समजायचं. मुख्य म्हणजे पावटा बघा शिजत एकदम शिजत आहे. आता आपण सगळ्या हिरव्या भाज्या टाकणार आहोत आणि फक्त 2 मिनिटांसाठी उभी काढायची. ही खूप सारी मेथी आहे, ही बारीक चिपी, ही चाकोताची भाजी आहे. नंतर ही कांद्याची पात आहे, ती पण टाकली आपण. आणि ही कोथिंबीर आहे. आता ह्या भाज्यांसाठी फक्त 2 मिनिटं आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे आणि ह्या भाज्या लगेच शिजतात. 2 मिनिटं झालेली आहेत. मी आता गॅस बंद केलाय. यातल्या हिरव्या पालेभाज्या पण छानपैकी शिजलेल्या आहेत. तर तुम्हाला दिसतंय की ही भाजीचा तवंग किंवा जो लेअर आलाय तेलाचा तो पण छानपैकी आलेला आहे. भाजीचा वास तर पूर्ण घरभर सुटलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही भाजी करून बघा, ही भाजी 1 नंबर बनते. यामध्ये मी टोमॅटो किंवा आंबट कशाचाही वापर केला नाही, कारण ही भाजी अशीच चांगली लागते, त्यामुळे ओरिजिनल भाज्यांची जी टेस्ट आहे ती तशीच राहते. म्हणून मी अशा प्रकारे भाजी ही तयार आहे आपली भोगीची स्पेशल भाजी महाराष्ट्राची.